राज वनामध्ये गेला. आई वडिलांची आज्ञा मानणारा पुत्र जन्माला घाला, तसा पुत्र घडवा प्रभु रामचंद्रासारखा. भगवान श्रीकृष्णासारखा मुलगा जर का तुम्हाला घडवायचा असेल तर तुम्ही तसा घडवू शकणार नाही का? त्याचं चरित्र फार वेगळं आहे. महाराज म्हणतात तो भगवान श्रीकृष्ण चरित्र फार विचित्र आहे. किती विचित्र आहे त्याचं वर्णन करता येतं नाही. प्रभु रामचंद्राला एकच पत्नी होती, एक पत्नी होती प्रभु रामचंद्र. तसं आपण वागलं पाहिजे, एक पत्नी आपण झालो पाहिजे, एक पती एक पत्नी व्रत धारण केलं पाहिजे. प्रभु रामचंद्र जीवनचरित्र जीवनामध्ये आणल्यानंतर तुम्ही जर म्हणसान प्रभु रामचंद्राला एक पत्नी होती आणि प्रभू भगवान श्रीकृष्णाला 16108 पत्नी आहेत, आम्ही पण करतो मग. त्यांना म्हणावं लागते एकच सांभाळून दाखव, 16108 दूर ठेवा, एक तुला सांभाळता येईल. भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत 16108 फार फार कठनाईनं सांभाळत आहे, तुम्ही एकच सांभाळा. पण कशी सांभाळा? हा फुलाप्रमाणे सांभाळा. ते आपण आचरणामध्ये आणू शकत नाही, आपण फक्त ऐकू शकतो. आपण ते उच्चारण करत असतं की देवाला 16108 पत्नी आहेत, असं फक्त आपण काय केलं पाहिजे, उच्चारण केलं पाहिजे. तुम्ही जर म्हणसान नाही नाही आम्ही त्या आचरणामध्ये आणतो, आम्ही तसं जीवन जगून पाहतो, तुम्हाला जगता येणार नाही. काही काही लोक म्हणतात नाही नाही आम्ही जगून दाखवतो, आम्ही भगवान श्रीकृष्णासारखे जगून दाखवतो. त्यांना सांगावं लागते ज्या वेळेस नंदगावाला आग लागली, ज्या वेळेस पूर्ण जे ब्रज ब्रजभूमी आहे त्या ब्रजभूमीमध्ये 12 गावं होते आणि त्या 12 गावाला आग लागला, 12 गावाला वणवा लागलेला आहे, धाड 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 12 गावं पेटलेले आहेत. सुदामा पळत आलाय, पेंद्या पळत, देवा हे कृष्णा अरे आपल्या 12 गावं जळत आहे, 12 गावाला वणवेनं घेतलेलं आहे, 12 गावाला वणवा लागलाय, काहीतरी करा देवा, काहीतरी करा, 12 गावं पेटलेले आहेत, धाड 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 धडा कृष्णा ज्वाळ वाढलेला आहे, गावं जळून भस्म होत आहेत, काहीतरी करा. जेव्हा जेव्हा संकट आलं देव धावून जायचे, पण यावेळी देव जाण्याकरता तयार नाही, देव जागी बसलेले आहेत. मी इथं हास्य करत पेंद्या म्हणतो देवा 12 गाव जळत आहेत, सगळं भस्म होऊन जाणार, काहीतरी करा, चला तिथपर्यंत ते भिजवा. देव म्हणतो भिजवण्याकरता तू तिथं जाण्याची गरज नाही. देवाने काय केलं महाराज, उभे राहिलेले आहेत आणि 12 गावचा अग्नी देवानं गिळून टाकला, 12 गावाचा अग्नी देवानं गिळून टाकला. तुम्हाला सांगायचंय देवानं 12 गावचा अग्नी गिळला, आपल्याला अगरबत्तीचा चटका सहन होतो का? सहन आपला चटका अगरबत्तीचा दिवा लावता जर मातीची काळी जर का आपल्या हाताला लागली ना, जर थोडा पार का आपल्याला फक्त स्पर्श झाला, थोडा शेक जर आपल्याला लागला तर आपला हात 2 दिवस काम करत चुनचून लागते आपल्या हाताला, का चटका लागला. म्हणतात की देवाचं आचरण आम्ही जीवनात जीवन जगतो, आम्ही जगता येणार नाही. देवाने 12 गावचा अग्नी गिळला होता, तुम्ही चूल पेटवा, 2-3 निखारे घ्या, ठेवा 2-3 मुखावरती, जिभेवरती ठेवा, तुम्हाला महिनाभर जेवता येणार नाही. का बरं? तुम्ही जीभ जळून जाईल तुमची, ते करता येणार. तो देव होता, ते सगळा देव करणारा होता, आता आपण ते करू शकत नाही. कारण देवाचं चरित्र आणि फक्त उच्चारण करण्यासाठी आहे. देवाचं एक चरित्र उच्चारण नाही केलं पाहिजे, ते आचरणामध्ये आणलं पाहिजे. त्याला म्हणतात धर्मरक्षण करणे. देवाने धर्माचं रक्षण केलेलं आहे, आपण सुद्धा धर्माचं रक्षण केलं पाहिजे. देवानं जे गोकुळामधील केल्या त्या फक्त उच्चारण करायचे असतात. देवाने धर्मरक्षण केलेलं आहे ते आपण उच्चारण नाही केलं पाहिजे, आचरणामध्ये आणलं पाहिजे. धर्मरक्षावय अवतार घेसी. देवानं धर्माकरता झुंज दिलेली आहे, अवतार घेतलेला आहे. त्याच धर्मा जर कोणी ग्लानी करत असेल, कोणी त्रास देत असेल त्या धर्माला, त्या धर्माला जर का कोणी नाव ठेवत असेल तर आपण सावध झालो पाहिजे. आपण सावध होत नाही, तेव्हा आपण सावध होत नाही,
महाराज म्हणतात सावध झालं पाहिजे, सावध झालो सावध झालो, तेव्हा सावध झालं पाहिजे. जर कोणी आपल्या धर्मावर आघात करत असेल तर आपण समोर उभं राहिलो पाहिजे. महाराज वर्णन करतात, आम्ही फार मऊ आहे. आमचं वर्णन असं आहे संत, आम्ही आम्ही मेन आहे ना, मेन मेन किती नरम असते, मऊ असते ना मेन. संत आम्ही त्या मेनापेक्षाही मऊ आहे. पण ज्यावेळी आमच्या धर्मावर, आमच्या देवावर, आमच्या ग्रंथावर, आमच्या पंतावर ज्यावेळी कोणी आक्षेप घेत असेल तर आम्ही मऊ राहत नाही. मऊ मेना उण आम्ही विष्णुदास, कठीण वजास भेदवायसे. त्यावेळी आम्ही मऊ राहणार नाही, आम्ही वजासारखे कठीण होऊन जाऊ. म्हणून ज्याही वेळेस आपल्या धर्मावरती ग्लानी येत असेल, कोणी अधर्मी आपल्या धर्माला नाव ठेवत असेल, कोणी आपल्या देवाविषयी बोलत असेल, आपल्या पंतावर कोणी भुकत असेल, तेव्हा त्यांनी जबान आपल्याला बंद करता आली पाहिजे. आपण असं करत नाही. लोक आपल्या धर्मावरती बोलून जातात तेव्हा आपण त्यांना सामोरं जात नाही, त्यांना प्रत्युत्तर देत नाही, देत नाही आपण प्रत्युत्तर. जेव्हा आपण त्यांना प्रत्युत्तर देत नाही म्हणून ते पुन्हा पुन्हा आपल्या धर्मावरती काय करतात, टीका करत राहतात, आपल्या देवाला नाव ठेवत राहतात, आपल्या संतांना बोलतात, आपल्या ग्रंथांना बोलतात, तेव्हा बोलतात. तुम्ही सावध झाले पाहिजे, आपण सगळे सावध झालो पाहिजे. लोक म्हणतात महाशिवरात्रीनंतर तुम्ही महादेवाच्या पिंजळीत दूध चढवू नका, ते वाया जाते, तुम्ही गरीबाला पाजा. त्यांना म्हणा जो म्हणतो ना, अरे तुझ्या घरी मायबाबाला कधी पाणी तरी पाजतो का, विचार विचारा त्याला, तुझ्या मायबाबाला तुकडे दूध पाजलंय का, म्हणा. तुझे मायबाप घरी उपाशी आहेत, तू आम्हाला सांगतो देवावर दूध चढवू नका. आमची आस्था आम्ही देवावर दूध चढवू, आम्ही देवावर दूध चढवतो आणि गरीबांना दूध पिण्याकरता देतो. आमच्या घरी कोणी येऊ त्यांना आम्ही चहा पाणी देतो, दूध देतो, अन्न देतो, ही आमची संस्कृती आहे. आम्हाला सांगण्याची गरज नाही, देवावर दूध चढवू नका, हे करू नका, ते करू नका, मंदिरात दान धर्म देऊ नका. काय गरज तुम्हाला, आमच्या धर्माला बोलायचा काय अधिकार त्या लोकांना आपल्या, पण ते आपल्या धर्मावरती बोलतात. का बोलतात, आपण सावध नाही, आपण सावध. जेव्हा आपण सावध होणार तेव्हा आपल्या या धर्मावर, आपल्या ग्रंथावर, आपल्या पंतावर, आपल्या देवावर कोणाची वाकणी जर करून पाण्याची हिंमत होणार नाही, ताकद होणार नाही महाराज. आपण सावध नाही झालो, आपण सावध नाही म्हणून आपल्या धर्मावरती, आपल्या देशावरती मला लोक गुलामगिरी होऊन गेलेले. आपण भाऊभाऊ बोललेला आहे, नाते तोडलेले आहेत, सोयरे दूर केलेले आहेत, देव दूर केलेला आहे, म्हणून दुसरा समाज, दुसऱ्या देशाचे लोक आपल्या भारतावरती आक्रमण करतात, गुलामगिरी भोगावी लागते आपल्याला. आतापर्यंत या भारतावरती बरेच वेळा गुलामगिऱ्या येऊन गेल्या, इंग्रज लोक येऊन गेले, मुघल येऊन गेले, फार त्रास दिला महाराज. त्यांना माहिती होतं या भारतावरती जर आपल्याला राज्य चालवायचं असेल, अधिकार गाजवायचा असेल, ते लोक आपल्या भारतावरती आले. मूठभर लोक होते, मूठभर मूठभर लोक आपल्या भारतामध्ये आले. त्यांनी पहिले भारताची परीक्षा घेतली, परीक्षण केलेलं आहे या भारतामध्ये काय आहे. त्यांनी बघितले या भारतामध्ये बंधुभाव आहे, मित्रभाव आहे, हे देशाचा एक भाव आहे, त्याला म्हणतात अतिथी देव भव. कोणी पाहुणादारासमोर त्याला देव समजतात हे भारतातील लोक, त्याचा फायदा घ्यायचा, या देशामधला बंधुभाव तोडायचा, भाऊभावामध्ये भांडण लावून द्यायचे, बापाला मुलाविषयी सांगायचंय, बाप मुलला यामध्ये फूट पाडायचे, यांना वेगळं करायचं. जोपर्यंत हे वेगळे होतील नाही तोपर्यंत या भारतावरती राज्य करता येणार नाही. त्या लोकांनी भारताचे परीक्षण केलेलं आहे, भारताची पाहणी केलेली आहे, त्यांना कळालं की या जगामध्ये भावाभावाचं कोणी ऐकत नाही. जर का कोणी दुसरा कोणी सांगत असेल
त्याच्या म्हटलं ऐकल्याशिवाय राहत नाही. त्या लोकांनी भावाभावामध्ये भांडणं लावून दिलेले आहेत. भाऊभाऊ तुटला त्यावेळी, आपली एकी तुटली, आपलं संघजन तुटलं त्यावेळी, या भारतावरती गुलामगिरी आली. जीवनामध्ये एकत्रित पाहिजे महाराज, संघटन पाहिजे. लोकमान्य टिळकांनी पुण्याला महाराज पहिला गणपती बसवला. कशा करता बसवला? महाराज म्हणतात संघटन होण्याकरता गणपती बसवला पुण्याला. का? त्यांना माहिती होतं जर का आपल्याला युद्ध करायचं असेल, काही गोष्ट घडवायची असेल, एकजूट होण्याची गरज असेल, तर काय करावं लागते? संघटन करावं लागते. आपला जर का संघर्ष करायचा असेल तर काय करावं लागेल? संघटन ठेवावं लागेल. जोपर्यंत आपण संघटन ठेवणार नाही तोपर्यंत आपला देश हा सुरक्षित राहणार नाही. आपलं संघटन तुटलं, आपलं संघटन म्हणजे आपल्या भारताचं काय आहे? कवच आहे, कवच, कवच आहे. जेव्हा आपलं संघटन तुटते ना, त्यावेळेस भारताचं कवच तुटून जाते. आणि ज्यावेळेस भारताचं कवच तुटलं, समजून चला या भारताला लोक कच्चं खाण्याकरता तयार आहेत, त्या भारताचे लचके तोडण्याकरता लोक हजर आहेत, ते वाट पाहतात की केव्हा या भारताचं महाराज कवच तुटते, संघटन तुटते. जेव्हा संघटन तुटते त्यावेळेस ते लोक आपल्या भारतावरती आक्रमण करत असतात. त्या सीमेवरती जवान बसलेले आहेत, आपलं रक्षण करण्याकरता बसलेले आहेत, रात्रंदिवस आपल्या हातामध्ये बंदूक घेतलेले आहेत. कशा करता? की आपण या जीवनामध्ये आपल्या भारत म्हणजे लोक आहेत, जे जनसंख्या आहे, जे आपले सगळे भारत वर्ग आहे, जे आपले बंधुभाव आहेत, ते सुखामध्ये घरात राहिले पाहिजे. त्याच्याकरता बंधुभाव सांगितलेला आहे, ते रक्षण करतात. आता भारत देश आपला फार गुलामगिरीत गेला नाही पाहिजे. तुम्हाला का वाटते आपल्या देशावर पुन्हा गुलामगिरी येऊ नये? ना, सावध झालो पाहिजे. जो कोणी आपल्या धर्मावरती बोलत असेल, संताविषयी बोलत असेल महाराज, त्याला महाराज त्याचे बोलण्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आपल्याला दिलं पाहिजे, आपण स्वतःहून दिलं पाहिजे. मागे ती सुषमा नावाची बाई आपल्या देवावर संतावर किती बोलली महाराज, तिला प्रत्युत्तर देण्याकरता कोणी तयार नव्हतं. जो कोण तुम्ही देणार नाही तोपर्यंत समोर येणार तरी कोण? जर का तुम्ही देवाविषयी संताविषयी ऐकून घेतलं, तुम्ही जर का त्यांना बळावा दिला, दुसरे लोक पुन्हा आपल्या देवाविषयी आपल्या धर्माविषयी बोलल्याशिवाय राहत नाही. ते लोक म्हणतात या जगामध्ये देवच नाही. हे जे कथा पुरावे आहेत, हे असेच लिहिलेले आहेत, मनोरंजन म्हणून लिहिलेल्या कथा आहेत. ते लोक आपले आपला बुद्धिभेद करतात. ते लोक म्हणतात पार्वती मातेने गणपती बाप्पाला जन्म दिला, कामापासून गणपती बाप्पा जन्म झाला, मळ काढलेला आहे अंगात आणि एक मूर्ती तयार घेऊन जिवंत केला पार, असं कुठे होऊ शकते का? आप लोक विचार करतात नाही इकडे हो बरोबर आहे, असं कुठे होऊ शकते का? आप लोक त्या शब्दावर विश्वास ठेवतात, त्या लोकांच्या ठेवतात की नाही? लोक आपले बुद्धिभेद करतात. तुम्ही बोलता हिंदू लोक आहेत 33 कोटी देव आहेत, 33 करोडचे देव आहेत. तुम्हाला 33 करोड देवाचे नावं माहीत आहेत का? आपले देव किती आहेत? 33 कोटी आहेत ना. 33 कोटी 33 करोड नाही. त्यानं म्हणा संस्कृत वाच, थोडं संस्कृतचा अर्थ घेऊन घे, संस्कृतचं व्याकरण शिका. जो बोलतो त्याला म्हणा पहिले संस्कृत शिक म्हणा, नंतर येऊन भूक आमच्याकडे. संस्कृतच्या व्याकरणामध्ये कोटीचा शब्द होतो प्रकार. आमचे 33 प्रकारचे देव आहेत, 33 कोटी नाही, 33 करोड देव नाही, 33 प्रकारचे देव आहेत आपले, 33 कोटी. लोकांनी 33 करोड ठेवलं, लोकांना महाराज तुम्ही 33 करोड देव आहेत, मग नाव सांगा येतात का द्यायचे? 10 तरी नाव सांगा. आपलं नाही आम्हाला माहिती नाही, मग काय ते देव तुमचे हे काही बनवले नाही म्हणतात. आणि आपले लोक त्यावर विश्वास ठेवतात. मला काय सांगावं असं वाटतं? आपले देव आहेत महाराज 33 कोटी, 33 प्रकारचे देव आहेत. 12 आदित्य आहेत, 8 वसू आहेत, 11 रुद्र आहेत, 2 अश्विनी कुमार आहेत. 33 कोटी देव आहेत आपले.
आपल्याला माहित नसतं. आपण कधीकडे कधी जात नाही. लोक आपल्यावर तर बोलू नका महाराज, आपण ऐकत बस. मागे मारा एक माणूस मारा असा अंध तुला उठून उभा राहिला म्हणे तुकाराम महाराजचा खून झाला म्हणे. तुकाराम महाराज वैकुंठ गमन झालंच नाही म्हणे. तुकाराम महाराजचा खून झाला म्हणे. अरे जगगुरु तुकाराम महाराज भगवान शेरू विष्णूचे अवतार आहेत म्हणे. रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नोहे तुझ्या साक्षात विष्णूचे अवतार आहेत. सदैव वैकुंठाला गेले पुरावा देण्याकरता असा माणूस होता महाराज वैकुंठाला गेले म्हणून. त्यांनी कधी तुकाराम महाराजचं कधी चांगलं नाव घेतलं नाही. तुकाराम महाराज कट्टर वैरी त्यांचं कधी पटत नव्हतं. कट्टर वैरी होतं म्हणा कट्टर वैरी रामेश्वर शास्त्री. तुम्ही सांग महाराज तुकाराम महाराज वैकुंठाला गेले हे रामेश्वर शास्त्री का बरं सांगितलं. ते कट्टर वैरी होते पण त्यांना तुकाराम महाराज की मया कळाली. त्यांनी बघितलं धावत गेले महाराज तुकाराम महाराजकडे. पण त्यांना तेव्हा कळालं जेव्हा संत कळाले तेव्हा तुकाराम महाराज विमानावर बसून निघालेले होते. त्यांच्याकडे दहा झाला होता पूर्ण आग शरीरामध्ये आग होत होती. त्यांना सांगितलं जा तुमचा दहा शांत होणार तुकाराम महाराजांचं शरण जा. त्यांना कळलं तुकाराम महाराज काय. त्यांना कळलं आता नियम आलेले आहेत नियम आपल्याला नेणार. पण तुकारामाची भेट झाली नाही आता करावं तरी काय. फक्त मुखात शब्द आला तुकाराम 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 मुखात शब्द आला. काय घडलं नाम घेता का पे यम यम कापायला लागला माणूस. त्यांना कळालं तुकाराम महाराज काय चीज आहे. ते म्हणतात तुकाराम महाराज विमा तो गेला तो विमानी बैसून या विमानामध्ये बसून गेले. मी डोळ्यानं बघितलं ज्यावेळेस कट्टर शत्रू महाराज ग्वाही देतो नंतर कोणाला विचारची गरज पडत. एका मुलीचा विवाह ठरला.